सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत माझ्या हाती लागलेली आहे, जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आरक्षणाच्या संदर्भात, ओबीसीच्या संदर्भात जो निकाल आला आहे तो खऱ्या अर्थाने राज्य शासनाच्या वतीने आलेला आहे, तो आमच्या सगळ्या ओबीसीच्या वतीने आलेला आहे। त्यामुळे आज राज्य सरकारकडे जे बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये अननेसरी आपण रिव्यूपिटेशन टाकायचं वगैरे अशी जी चर्चा आहे ती चर्चा करू नये आणि रिव्यूपिटेशन टाकू नये असं आमची विनंती आहे शासनाला। कारण शासनाने परत परत चुका या केलेल्या आहेत। मागच्या वेळेस जेव्हा सुरुवातीलाच हा निकाल आला होता त्यावेळेससुद्धा रिव्यूपिटेशन टाकण्याची गरज नव्हती। जो अधिकार तुम्हाला दिलेला आहे, जे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की तुम्ही एक एम्पिरिकल डाटा गोळा करा, ट्रिपल टेस्ट करा, त्याच्यात तुम्ही खोड घालताय, तुम्ही ते न करता तुम्ही काहीतरी दुसरं भलतंच करायला जाता, तुम्ही वेगळा वेगळा कायदा पास करता, तुम्ही वटहुकूम काढता, तुम्ही परत परत रिव्यूपिटेशन टाकता, हे अत्यंत चुकीचं आहे, हे तुम्हाला टाळायचं आहे की काय अशी शंका येते। माझी विनंती आहे, परत मी ओबीसीचा एक कार्यकर्ता म्हणून सांगतो आपल्याला की आपण अशी चूक करू नका। जो निर्णय आलेला आहे तो फार सरळ आहे की आता 15 दिवसाच्या आत हे जे आपल्या वार्ड रचना आहे त्या वार्ड रचना फायनल केल्यानंतर मतदार याद्यात दुरुस्त होतील, मतदार याद्यात चेंज होतील। कारण वार्ड रचना चेंज झाली की मतदार याद्यात चेंज होतात, त्याला 1 महिना तरी लागेल आणि तोपर्यंत जून उजाडेल आणि मग जूनमध्ये पावसाळ्यात आपण निवडणुका घेऊ शकत नाही। तोपर्यंत राजकुमार बांटिया यांचा अहवाल सरकारकडे आलेला असेल एम्पिरिकल डाटाचा, त्यामुळे आपण ओबीसींना आरक्षण देऊ शकतो असा माझं ठाम मत आहे। त्यामुळे ह्या ज्या मीडियामध्ये वेगवेगळ्या चर्चा चालू आहे, वेगवेगळ्या बातम्या पसरवण्यात येत आहे, ते सगळं चुकीचं आहे। आरक्षण मिळणार आहे, सरकारची इच्छाशक्ती पाहिजे।